जर तुम्हाला बेसनचे लाडू खायला अगदी भरपूर आवडतात आणि ते परफेक्ट बनत नाही आहेत, तर माझ्या या रेसिपीला तुम्ही नक्कीच ट्राय करा. अगदी गोल, गरगरीत, दाणेदार, टाळ्याला न चटकणारे बेसनचे लाडू सोप्या पद्धतीने कसे करावेत, त्याचे टिप्स ट्रिक्स काय आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंटने हे बेसनचे लाडू कसे करावेत ते आज आपण पाहूयात. बेसन लाडू करण्यासाठी एका पॅनमध्ये मी 1/2 किलो बेसन चाळून मेजरिंग कपने 4 कप काढून घेतले आहेत आणि जी गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो ठेवून हे आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. एकदा बेसन पीठ ऍड करून झालं की ते आपल्याला पल्याने सारखं हलवत राहायचं आहे. 1-4 मिनिटं आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. आता यात मी 1/2 कप तूप ऍड करत आहे आणि बाकीचं 1/2 कप तूप मी नंतर ऍड करणार आहे. ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला चम्मचने अशा तोडून घ्यायच्या आहेत. बेसनचं लाडूचं पीठ आपल्याला जवळपास 1 तास तरी भाजून घ्यायचं आहे आणि जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो करून ठेवायची आहे. आता हे बाकीचं 1/2 कप जे तूप राहिलं होतं ते मी यात ऍड करून घेत आहे. तुम्ही बाजारातल्या रेडीमेड पिठाचाही इथे वापर करू शकता. हे जे बेसन पीठ आहे ते मी घरच्या घरीच असं रेडी करून घेतलं आहे. 1/2 किलो चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 3-4 दिवस पंख्याखाली सुकवून घेतली आणि गिरणीमधून ते मिडियम असं दळून घेतलं आहे. आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की जे तूप आहे ते आपल्याला जास्त न वापरताच हे बेसन आपलं भाजून घ्यायचं आहे. जर तूप आपण जास्त ऍड केलं की त्याच्यामुळे आपले जे बेसनचे लाडू आहेत ते वळणार नाहीत. तुम्ही पाहू शकता जे आपण तूप ऍड केलं आहे त्यामुळे या बेसनामध्ये मॉइस्चर आता रिलीज व्हायला रेडी झालं आहे आणि ह्या बेसनाचा कलर थोडा थोडा असा चेंज होत चालला आहे. आता हे बेसन परफेक्टली भाजलं आहे की नाही ते कसं करणार, तर ते आपल्याला मध्ये मध्ये असं चाखून पाहायचं आहे आणि बेसनाला खमंग असा सुगंध सुटला की समजावं बेसन आपलं भाजून रेडी आहे आणि त्याचा कलरही चेंज होत चालला आहे. तुम्ही पाहू शकता हे बेसन पीठ आता आपलं व्यवस्थित असं भाजून झालं आहे. बेसनातलं तूप अगदी रिलीज होऊन जे बेसनाचं टेक्स्चर आहे ते घट्ट झालं आहे. आता ह्यात आपल्याला बाकीचं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1/2 कप पिठी साखर चाळून घेतली आहे. आता यात मी 1/2 कप किशमिश, 1/2 कप काजू आणि 1/2 कप बदाम, 1/2 कप चारोळी आणि 1/2 कप पिस्ता हे सगळं मी तुपात भाजून ह्यात ऍड करून घेत आहे आणि त्याचबरोबर इथे मी 1 टेबलस्पून अशी बारीक केलेली वेलची पावडर ह्यात ऍड केली आहे. आता हे चम्मचनी एकत्र करून नंतर आपल्याला ह्याला मिक्स करताना हाताचा वापर करायचा आहे. थोडंसं असं मिक्स करून झालं की आता हे सगळं आपल्याला हाताच्या साह्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात ज्या गुठळ्या आहेत त्या आपण हाताने तोडू शकतो. आता प्रत्येकाच्या आवडीनुसार ते जे काजू बदाम पिस्ते आहेत म्हणजेच ड्रायफ्रुट्स ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गुठळ्या अशा हाताच्या साह्यानेच आपल्याला त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. इथे आता एकदा पीठ आपल्याला चाखून पाहायचं आहे. जर साखरेचं प्रमाण आपल्याला कमी वाटलं की पुन्हा इथे आपल्याला साखर ऍड करून घ्यायची आहे. आता ह्यात मी पुन्हा 1 कप म्हणजेच 1/2 कपाचे 2 कप असे मेजरिंग कपने पिठी साखर ऍड करून घेत आहे. बेसनाच्या लाडूसाठी जे साखरेचं प्रमाण आहे ते परफेक्ट असलं पाहिजे जेणेकरून आपले जे बेसनचे लाडू आहे ते खायला अगदी मस्त आणि डिलिशियस लागणार. इथे तुम्ही दाणेदार साखरेचाही वापर करू शकता आणि पिठी साखर घेताना ती आपल्याला व्यवस्थित अशी चाळूनच घ्यायची आहे जेणेकरून त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या ह्या आपल्या लाडूमध्ये दिसणार नाहीत. आपण जेव्हा बाकीचं साहित्य ऍड करायला घेतो
तेव्हा जे बेसन आहे ते थोडंसं असं गरम असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला लाडू व्यवस्थित असे वळता येईल. आता हे मस्त असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर मनुका लावून हे लाडू आपल्याला एका प्लेटमध्ये सुकायला द्यायचे आहेत. जर आपले लाडू वळत नसतील किंवा त्याच्यात तुपाचा वापर जास्त झाला असेल की ते आपल्याला थोडेसे असे ड्राय करायला द्यायचे आहेत. ड्राय करून झाले की आपण त्याचे लाडू वळू शकतो. आपले बेसनचे लाडू परफेक्टली तयार झाले आहेत. जर तुम्हाला बेसनचे लाडू करायचे आहेत तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच खूप साऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा. आणि हो, खुश रहा, आनंदी रहा. थँक्यू.